गुड मॉर्निंग फ्रेंड, तुमचं स्वागत आहे मी ऑफिसर चॅनलवर. मित्रो, आपलं लास्ट लेक्चर वर्णमाला हे झालेलं आहे. आज आपण वर्णमाला या विषयावर सराव पेपर घेणार आहोत. आपल्या सराव पेपरमध्ये 20 क्वेश्चन असतील. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि एक एक क्वेश्चन सोडवत जा. त्यानंतर आन्सर की आहे आन्सरची चेक करा तुम्ही, आणि कमेंट बॉक्समध्ये प्लीज मेन्शन करा तुमचा स्कोर. त्यानंतर आपण आपले मित्र वसीम खान यांनी एक कमेंट बॉक्समध्ये संकर प्रयोग कसा ओळखावा ह्यासाठी ट्रिक विचारलेली आहे, त्याच्याविषयी थोडं आपण डिस्कस करू. चला मग तर आपल्या सराव पेपरला सुरुवात करूया. हे आन्सर की आहे मित्रांनो, आता तुमचे आन्सर तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, आता आपण एकदम शॉर्टमध्ये संकर प्रयोग ओळखण्याची ट्रिक पाहू. तर मित्रांनो, हे पहा, कर्तकर्म संकर प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. आणखीन दोन प्रयोगामध्ये बाकीच्या कर्मभाव संकर प्रयोग आणि कर्तभाव संकर प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय असतो. आणखीन एक आहे, कर्तकर्म संकर प्रयोग आणि कर्तभाव संकर प्रयोगामध्ये कर्ता हा तू किंवा तुम्ही असतो.
तर कर्मभाव संकर प्रयोग व कर्तभाव संकर प्रयोगात क्रियापदे तृतीय पुरुषनी एकवचनी नपुंसकलिंगी असते, मात्र कर्तभाव संकर प्रयोग क्रियापदाला प्रत्यय असतो आणि कर्मभाव प्रयोगात क्रियापदाला प्रत्यय नसून नसतो. मित्रांनो, ह्या ट्रिकमध्ये तुम्ही तुमची वाक्य टाका, बघा जमतात का नाहीत, आणि कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करा त्याच्याविषयी. ही प्रयोगाची आपण माहिती एकदम शॉर्टमध्ये पाहिलेली आहे. आपल्याला आपलं प्रयोगाविषयक लेक्चर होणार आहे, त्यामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये ह्याच्याविषयी माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये प्लीज मेन्शन करा. तर मित्रांनो, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.